उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज ओबीसी आंदोलनाच्या ठिकाणी भेट देणार आहेत। नागपुरातील ओबीसी आंदोलकांची आज दुपारी 4 वाजता देवेंद्र फडणवीस भेट घेणार असल्याची माहिती मिळते आहे। मराठा आंदोलनाची दखल घेतली जाते पण ओबीसी आंदोलकांशी चर्चा केली जात नाही अशी नाराजी ओबीसी आंदोलकांकडून व्यक्त केली जात होती आणि आता देवेंद्र फडणवीस ओबीसी आंदोलनाला भेट देणार आहेत। नागपुरातील ओबीसी आंदोलकांची आज दुपारी 4 वाजता देवेंद्र फडणवीस भेट घेणार असल्याचं कळतंय। तुषार कोहळे आपल्याला या सगळ्या संदर्भात अपडेट देतील। तुषार, हे आंदोलन नेमकं कुठे सुरू आहे, कोणाच्या वतीने हे आंदोलन केलं जात आहे आणि या भेटी संदर्भातले काय अपडेट्स? प्रज्ञा, नागपूरच्या संविधान चौकामध्ये मागच्या 6 दिवसापासून राष्ट्रीय ओबीसी महासंघ यासोबतच ओबीसी कृती समिती आणि कुणबी कृती समिती यांचं संयुक्त साखळी उपोषण सुरू आहे आणि या उपोषणाला आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 4 वाजता भेट देणार आहे। या आंदोलनकांची जी प्रमुख मागणी आहे की सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊ नये आणि त्या एका मागणीसाठी ते विरोध करत आहे, कारण की आपण बघितलं की मनोज दरांगेची जी प्रमुख मागणी आहे की सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं आणि तसं झालं तर थेट कुणबी प्रमाणपत्राचे आधार हे सगळे मराठे ओबीसी अंतर्गत येईल, त्यामुळे असं राज्य सरकारने होऊ देऊ नये आणि त्यासाठी आंदोलकांना थेट आश्वासन द्यावं त्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे। सोमवारला आंदोलकांनी भव्य मोर्चाचं देखील आयोजन केलं होतं, मात्र त्याआधीच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज आंदोलकांची भेट घेणार आहे, त्यांच्याशी चर्चा करणार आहे, त्यानंतर मग त्यांना काय आश्वासन मिळते, त्यानंतर आंदोलनाची पुढची भूमिका काय असणार हे देखील स्पष्ट होणार आहे। पण अत्यंत महत्वाची ही भेट असणार आहे, कारण की आंदोलकाची हीच विनंती होती की राज्य सरकारकडनं त्यांना ठोस आश्वासन मिळायला हवं। त्याआधी दुपारी 12 वाजता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देखील आंदोलकांची भेट घेणार आहे आणि नंतर 4 वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यामुळे सर्वांचं लक्ष या भेटीकडे असणार आहे। आंदोलकांना काय आश्वासन मिळतं, देवेंद्र फडणवीस काय भूमिका मांडतात हे देखील बघणं महत्वाचं राहणार आहे। प्रज्ञा, तुषार अपडेट जाणून घेत राहू, सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।